आपण बघतोय एबीपी माझा आणि आता माझं गाव माझा जिल्हा मध्ये राज्यभरात ठिकठिकाणी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा उत्साह नेमका कसा होता ते पाहूया. रत्नागिरीतील गणपतीपुळ्यामध्ये बाप्पांसमोर फुलांच्या तिरंगाच्या माध्यमातून सजावट करण्यात आली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना गणपतीपुळ्यात देखील उत्साह पाहायला मिळाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवलीमध्ये चित्रकार सुमन दाभोलकर यांनी तिरंग्याचं स्टोन आर्ट साकारलंय. दगडात तिरंग्याला शोधत दगडाला कोणत्याही प्रकारचा आकार न देता सुमन दाभोलकर यांनी हे स्टोन आर्ट साकारलेलं आहे. देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या आगळ्या वेगळ्या शुभेच्छा सुमन दाभोलकर यांनी दिल्या. चिपळूण शहरातनं शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत रॅलीची सुरुवात झाली. रॅलीमध्ये भास्कर जाधव यांनी शालेय विद्यार्थ्यांसोबत लेझिमचा ठेका धरला. किल्ले रायगडावर माजी खासदार संभाजीराजेंच्या उपस्थितीमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. पोलिसांकडून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली, तर अनेक शिवप्रेमींचीही किल्ले रायगडावर उपस्थिती होती. नागपूरमध्ये युवक काँग्रेसकडनं गौरव तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं. नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन चौक ते कमाल चौकापर्यंत तिरंगा यात्रा काढण्यात आली. रॅलीमध्ये 75 मीटर लांब तिरंगा घेऊन युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले. शिर्डीच्या संगमनेर तालुक्यातील श्री संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालयात विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषेत मानवी साखळी करून 75व्या वर्धापन दिनाचा देखावा साजरा केला. समाजसुधारकांच्या वेशभूषा करून गोल रिंगण करत अनोख्या पद्धतीने सोहळा साजरा झाला. देशविदेशातल्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात झाला. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत सर्व धर्म समभावाचा संदेश देणाऱ्या शिर्डीमध्ये हर मंदिर मस्जिद तिरंगा असा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. आज सकाळी अनेक वर्षांनंतर साई मंदिरावर तिरंगा ध्वज फडकला. शिर्डीच्या कोपर गावात स्वातंत्र्य दिनानिमित्ताने 1111 फूट लांबीची तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये माजी सैनिक राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. रॅलीची सांगता झाल्यानंतर 75 फूट उंचीवर तिरंगा फडकवत स्वातंत्र्य दिन पार पडला. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये अमृत महोत्सव आणि स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आज आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते 100 फूट ध्वज तिरंगाचे लोकार्पण झालं आणि त्याचं ध्वजारोहण हजारो नागरिकांच्या आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या उपस्थितीत पार पडलं. तालुक्यातील नागरिकांनी यावेळी तिरंग्याला सलामी दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा शाळा महाविद्यालयांमध्ये देखील जल्लोष पाहायला मिळाला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने 375 फूट लांब तिरंगा ध्वजाची रॅली हिंगोली शहरामध्ये काढण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने परभणीमध्ये रस्त्यांसाठी गावकऱ्यांकडून अनोखं आंदोलन करण्यात आलं. गावकऱ्यांनी चितनरवाडी ते आडगाव दरम्यान 1.5 किलोमीटरच्या ओढ्यातनं तिरंगा रॅली काढत प्रशासनाचा निषेध केला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पंचवटी एक्सप्रेसही तिरंग्यात रंगलेली पाहायला मिळाली. चाकरमान्यांची जीवनवाहिनी समजली जाणारी पंचवटी एक्सप्रेसने रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. याच पंचवटी एक्सप्रेसच्या बोगीत सर्व सीटवर तिरंगांचे कवर्स लावण्यात आले. झेंडे आणि पताकांनी बोगीही सजवण्यात आलेली पाहायला मिळाली. डहाणूमध्ये देखील स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा हा जल्लोष पार पडला. डहाणू नगर परिषदेच्या वतीने संपूर्ण डहाणूमध्ये तिरंगा हातात घेऊन विद्यार्थ्यांनी वाजत गाजत रॅली काढली. पारंपरिक नृत्यासोबतच बँड पथक आणि विविध कार्यक्रमांची लयकर पाहायला मिळाली. सोलापूरमध्ये जमियत उलेमा हे हिंद या संस्थेतर्फे तिरंगा एकता रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. आता तिरंगा घेत देशभक्तीच्या घोषणा देत एकता रॅली काढण्यात आली. सोलापुरातल्या विजापूर वेस परिसरातून रॅलीची सुरुवात झाली, तर 4 हुतात्मा चौक या ठिकाणी जाहीर सभेने रॅलीचा समारोप करण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यात वारकरी संप्रदायाकडनं अनोखी तिरंगा रॅली पार पडली. टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर देशभक्तीपर गीतावर वारकऱ्यांनी ठेका धरला होता.
जामखेडच्या नूतन नगर परिषद कार्यालयासमोर 100 फूट उंच खांबावर तिरंगा ध्वज फडकावण्यात आला. आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून वीरमाता तसंच सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या हस्ते हा ध्वज फडकावण्यात आला. सकाळी शहरातनं प्रभात फेरी देखील काढण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने पुणे जिल्ह्यातल्या सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या निरा शिवतक्रार गावातील युवकांनी एकत्र 321 फूट तिरंगा रॅलीचं आयोजन केलं. शालेय विद्यार्थी, व्यावसायिक, महिला आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. पुण्यातील आळंदीतही स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर तिरंगी रंगाने सजलं. ही सजावट भाविकांना आकर्षित करत असल्यामुळे सजावट बघण्यासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात निमगाव केतकी इथे श्री केतकेश्वर महाराज मंदिरातील शिवलिंगास तिरंग्याची प्रतिकृती साकारण्यात आली. गावकऱ्यांनीही आकर्षक आरास केली. ही नेत्रदीपक प्रतिकृती बघण्यासाठी भाविकांनीही गर्दी केली. नागपुरात ट्रॅक्टर उत्पादन करणाऱ्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने ट्रॅक्टर रॅली काढत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या ट्रॅक्टर प्लांटमधून निघालेली खास ट्रॅक्टर रॅली हिंगणा रोड, मंगलमूर्ती चौक, प्रतापनगर चौक असा प्रवास करत ऑरेंज सिटी हॉस्पिटलपर्यंत पोहोचली. स्वातंत्र्यदिनी नागपुरात तरुणांकडनं बाईक रॅली काढण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे, मात्र यंदा ट्रॅक्टर रॅली रस्त्यावर पाहून नागरिक देखील चकित झाले. सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पात्रात पुराच्या पाण्यातनं तिरंगा हाती घेऊन परिक्रमा पूर्ण करण्यात आली आहे. सांगलीतील माईघाट ते हरिपूर या मार्गावर ही परिक्रमा करण्यात आली. दरवर्षी सांगली माईघाट ते हरिपूर ही परिक्रमा पोहत महापुरातनं करत असतात, मात्र यावर्षी तिरंगा भडकता ध्वज घेऊन ही परिक्रमा पूर्ण करण्यात आली. स्वातंत्र्यदिनानिमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली. विठुरायाला तिरंगी रंगात सजावट झाली. तिरंगी उत्सव, विठुरायाच्या गळ्यात देखील तिरंगी हार घालून परिधान करण्यात आला. विठ्ठल रुक्मिणीच्या गळ्यात तिरंगी पट्टी देखील परिधान केलेली पाहायला मिळाली. राज्यातल्या प्रमुख धरणांवर देखील यंदा तिरंग्याची रोषणाई झाली. मुंबईला पाणीपुरवठा करणारं वैतरणा धरण, नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणासह सर्वच प्रमुख धरणांना तिरंगी विद्युत रोषणाई पाहायला मिळाली. अकोल्यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने अश्वारूढ तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरू झालेली ही रॅली अशोक वाटिका, टॉवर चौक, गांधी चौक अशी काढण्यात आली. जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभाग नोंदवला. बेळगाव इथले कलाकार अजित औरवाडकर आणि कुटुंबियांनी भारताचा नकाशा विविध प्रकारची धान्य वापरून साकारला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण केलेले क्रांतिकारक, देशभक्त यांना अभिवादन करण्यासाठी हा आगळा वेगळा नकाशा साकारल्याचं अजित औरवाडकर यांनी म्हटलेलं आहे. या अमृत महोत्सवानिमित्ताने धुळे शहरातील आदर्श शैक्षणिक संस्थेच्या वतीने मानवी साखळी एकात्मतेचा संदेश देत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने मानवंदना देण्यात आली. शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ ही मानवी साखळी तयार करण्यात आली. आदर्श शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या मानवी साखळीच्या उपक्रमाला धुळेकर नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. सोलापूर प्रशासनातर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. फटाक्यांची आतषबाजी करत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात पार पडला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात साजरा होतोय. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातल्या इचलकरंजी इथे आमदार प्रकाश आवाडे यांच्या संकल्पनेत 5 मीटर रुंद आणि तब्बल 2500 मीटर लांबीचा ध्वज हा साकारलेला आहे. आज इचलकरंजीमध्ये या ध्वजाची हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये रॅली काढण्यात आली. देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं वातावरण पाहायला मिळते. जायकवाडी धरणावर विद्युत रोषणाई करण्यात आली. आशिया खंडातल्या सर्वात मोठं मातीचं धरण समजलं जाणाऱ्या जायकवाडी धरणाला तिरंगी रोषणाई करण्यात आली. महाराष्ट्राची जीवनदायिनी असलेल्या कोयना धरणाच्या पाण्यावर लेझरच्या सहाय्याने भारताचा झेंडा, छत्रपती शिवरायांची प्रतिकृती अशा असंख्य नयनरम्य दृश्यातनं हा उत्सव साजरा झाला. नयनरम्य दृश्यातनं आगळा वेगळा उत्सव कोयना प्रशासनाने साजरा केला. Thank you.
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.